कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात होणाऱ्या शमीपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे या निमित्तानं होणाऱ्या सीमोल्लंघनात कोल्हापूरच्या राजघराण्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि करवीरकर जनता सहभागी होते या सोहळ्यासाठी युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखालील दसरा महोत्सव समितीनं केलेल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी मैसूरनंतर कोल्हापूरच्या शाही दसऱ्याकडे पाहिले जाते आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा दसरा चौकचा हा ऐतिहासिक परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता उद्या होणाऱ्या शिम उल्लंघन कार्यक्रमाची आता सर्व तयारी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी जे निमंत्रित असतात त्यांच्यासाठी हा भव्य मंडप देखील उभा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण ही सर्व तयारी पाहू शकता या ठिकाणी उद्या अनेक मान्यवर या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित लावतात त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील खास तैनात करण्यात आलेला असतो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी देखील या ठिकाणी आज पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी त्याचबरोबर पुरवण्यात येणारा बंदोबस्त याचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे खरं तर यावर्षी राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या या दसरा उत्सवाला एक राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे याची एक व्यापकता वाढलेली आहे सायंकाळी श्री अंबाबाई आणि तुळजाभवानीची पालखी या ठिकाणी येत असते तर राजघराण्यातील सदस्य हे मेबॅक कारमधून या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती लावत असतात आणि सूर्यास्ताच्या साक्षीने शमीपूजनानंतर सोने लुटण्याचा हा कार्यक्रम होत असतो यासाठी अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात राजघराण्यातील सदस्य त्याचबरोबर कोल्हापुरातील अनेक नागरिक हा सोने लुटण्याचा हा ऐतिहासिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतात आणि ही सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे एसन्यूसाठी कॅमेरामन विजय जाधवसो इकबाल रेठरेकर